फटाक फक्त 30 सेकंदात बातमी. डाऊनलोड करा तक ऍप, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. देश सोडण्याच्या तयारीत असलेल्या सौरभ त्रिपाठीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. लखनौमध्ये लपून बसलेल्या त्रिपाठीवर मोठा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2018 झालेल्या TET परीक्षा घोटाळ्यामध्ये सौरभ त्रिपाठीचा हात असल्याचं आता पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले. 2018 झालेल्या TET परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या GS सॉफ्टवेअर कंपनीला देण्यामागे त्रिपाठीचा मोठा हात आहे. सौरभ त्रिपाठी हा त्या विनर कंपनीचा डायरेक्टर आहे जी कंपनी उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक विभागाच्या परीक्षा घेते. पुणे पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव ढेरे यांना ताब्यात घेतल्यानंतर सौरभ त्रिपाठीचा शोध लागला. सुखदेव ढेरे हा 2018 झालेल्या TET घोटाळ्यातील आरोपी असल्याचं पुणे पोलिसांनी घोषित केलंय. TET परीक्षेमध्ये नापास झालेल्या साधारण 500 परीक्षार्थींना पास करण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप सुखदेव ढेरेवर आहे. सुखदेव ढेरे आणि परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्या GS सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा डायरेक्टर अश्विन कुमार हे आता मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत. या दोघांनी मिळून 2018 TET परीक्षेतील रिझल्टमध्ये मोठा घोटाळा केल्याचं आता उघड झालंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की परीक्षेच्या रिझल्टमध्ये नेमका कसा घोळ केला जायचा, तर यावरही आमचे प्रतिनिधी पंकज खेळकर यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नापास झालेल्या मुलांना पास करण्यासाठी प्रत्येकी 50 ते 60 हजारांची रक्कम घेतली जायची. अशा तब्बल 500 परीक्षार्थींकडून पैसे घेण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जायचे त्यांना न आलेली किंवा खात्री नसलेल्या प्रश्नांच्या उत्तरा ठिकाणी मोकळी जागा सोडण्यासाठी एजंटद्वारे सांगितलं जायचं. पेपर संपल्यानंतर लगेचच पुण्यातील परीक्षा परिषदेच्या स्ट्रॉंग रूममध्ये संबंधित आरोपी आणि त्याच्यासोबतचे अनेक एजंट उत्तरपत्रिकेत योग्य उत्तरे लिहायचे. उत्तरे लिहून झाल्यानंतर उत्तरपत्रिका स्कॅन केली जायची. यात मात्र आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येते, ती म्हणजे 2019 TET परीक्षेत देखील GS सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुखने काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले होते, मात्र त्या विद्यार्थ्यांना पास केले नसल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. हे एजंट पैसे घेऊन शांत बसत नसायचे, तर त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना विश्वास बसण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेची खोटी वेबसाईट बनवून परीक्षार्थी पास झाल्याचं भासवलं जायचं. म्हणजेच 2018 2019 TET परीक्षेतही सरकारसह हजारो परीक्षार्थींना फसवण्याचं काम या एजंटनी केलंय. आतापर्यंत पुणे पोलिसांनी TET परीक्षा घोटाळ्यामधील 2 मोठे अधिकारी, 1 ॲडवायझर, GS सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर आणि काही दलालांना ताब्यात घेतलंय. मात्र अजून मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. तुम्हीही पैसे भरून अशा कुठल्या परीक्षा देत असाल किंवा कुठल्या एजंटची मदत घेत असाल तर आत्ता सावध व्हा. धन्यवाद.